नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी खूप काही असे इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलोय. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि कालच एक मी स्पेशल व्हिडिओ शूट केले, तुम्हाला 2-3 दिवसांमध्ये बघायला भेटेल, आपल्या ह्याच चॅनलवरती बघायला भेटेल. ती व्हिडिओ माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन करून सांगेल व्हिडिओच्या एंडिंगला. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिल्यांनी बघूया पहिले न्यूज आहे विशालबाई बद्दल. विशालबाईच्या एका नवीन सॉंगची शूटिंग सुरू झाले, त्याबद्दल काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. फ्रायडे डिजिटल थांब झाला. अरे हुरूप माझी बायगो दिसतो विटू गावला माझी बायगो सगळे सगळे मत फिरती सर. यही नाही अभी और सुनिये. मित्रांनो प्रतिभा जोशी पण इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले, शूटिंग डे 1 टाकले, हॅशटॅग स्टे ट्यून. जसं आपल्या का सबस्क्राईबरनी पण मला इंस्टाग्राम वरती स्टोरी शेअर केले बघू शकता स्क्रीनवरती. त्यामध्ये विशालबाईला आणि प्रतिभा जोशीला दोघांना पण टॅग केले. तर मला असं वाटतं मित्रांनो जे नवीन सॉंग येते विशालबाईचे त्या सॉंग मध्ये प्रतिभा जोशी पण असेल म्हणून विशालबाईच्या ऑपोजिटला असं मला वाटतंय. तुम्हाला काय मी कन्फर्म सांगू शकत नाही. तर खरोखर या दोघांचं नवीन एक सॉंग येत असेल तुम्ही त्या सॉंगची कोण बघते आणि किती जण बघते मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. आता विशालबाईचं आणि प्रतिभा जोशीचं नाव घेतलंच आहे. या दोघांचं पहिलं सॉंग आलं होतं मी नाच खुला, त्या सॉंगचे युट्यूबवरती 50 मिलियन+ व्ह्यू कम्प्लीट झाले. त्याबद्दल विशालबाईंनी इंस्टाग्राम वरती एक पोस्ट अपलोड केले. आज माझ्या मी नाच खुला या गाण्याला 51 मिलियन व्ह्यू पूर्ण झालेत. खरं तर मी प्रशांताचे मनापासून आभार मानतो, कारण दादा तूच माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलंय आणि त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी मी नाच खुला या गाण्याला एवढं प्रेम दिलंय. मला विश्वास आहे लवकरच त्या गाण्याचे 100 मिलियन पण होतील. सो या मित्रांनो आपल्याकडे म्हणजे पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. रुको जरा सबर करो. मित्रांनो प्रतिभा जोशीचं आणि आदित्य घर यांचं एक नवीन सॉंग येते, त्या सॉंगचं नाव आहे नादावला. त्या सॉंगचं टीजर अपलोड झालंच आहे आणि ते पूर्ण सॉंग आज संध्याकाळी 6 वाजता साई सागर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. त्या सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेलच. हॅलो गाईज, माझं नवीन सॉंग येत आहे नादावला, तर त्याचा टीजर आलेला आहे. मी खाली लिंक दिली आहे, लवकर जाऊन लिंक वर क्लिक करा आणि टीजर बघा. मी यावेळी काहीतरी नवीन लुक घेऊन आली आहे. तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हॅलो गाईज, तर फायनली माझ्या न्यू सॉंगचं नादावलचं टीजर आउट झालेलं आहे साई सागर एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्हाला टीजर कसा वाटला आणि सॉंग पण लवकरच येणार. स्टे ट्यून. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे हिंदी पाडी बद्दल. तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या न्यूजमध्ये ती काहीतरी एक नवीन सरप्राईज देणार आहे आपल्यासाठी. तुम्हाला बोललो तर मला असं वाटतं ती एक नवीन शॉप ओपन करणार आहे. त्या शॉपचं नाव असणार आहे एजी फॅशन वर्ल्ड म्हणून. आता त्यांनी ऑफिशियल काही अनाऊन्स पण नाही केलं, आपण सगळ्यांना समजेल 13 तारखेला. त्याबद्दल काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. मी काही दिवसांपूर्वी स्टोरी टाकली होती काहीतरी नवीन येत आहे आणि पेजला टॅग सुद्धा केलं होतं. सो आता परत पेजला टॅग करते, ते तुम्हाला 13 तारखेला कळणार आहे की ते काय आहे नक्की. सो पेजला लगेच जाऊन फॉलो करा, कारण त्या दिवशी मी त्या अकाउंटवरून लाईव्ह येणार आहे आणि तुम्हाला तिथे कळणार आहे नक्की आहे काय. सो लगेच जा आणि लगेच जाऊन फॉलो करा पेजला. आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड लव्ह. तसं तिने इंस्टाग्राम वरती एक क्यूएनए केलं होतं, त्या क्यूएनए मध्ये तिला खूप जणांनी वेगवेगळे क्वेश्चन विचारले, त्यामुळे थोडं इम्पॉर्टंट क्वेश्चन दाखवतो. तर आधीपासून ब्लॅक आवडायचं आणि पिंक पण आता व्हाईट पण आवडतो, माहित नाही का पण आवडायला लागला कारण छान दिसतो. आणि ब्लॅक आणि व्हाईट लेव्हेंडर पिंक एवढे सगळेच माझे फेवरेट आहेत जे मला छान दिसतात. पर्यंत तरी स्पेशल मुवमेंट नाही, कारण जेव्हा जेव्हा काही स्पेशल करायला गेलं तेव्हा दुसरंच काहीतरी झालं. आता बघूया 13 आहे पण माहित नाही कसं होईल काय होईल, पण जे असेल ते बेस्ट असेल कारण खूप वेट केलाय त्या गोष्टीचा. सो बघूयात. सारे फ्युचर प्लॅन्स आहेत पण मला एक माझं सगळ्यात मोठा प्लॅन जो आहे जे मला भेटलं नाही ते मला लोकांना द्यायचंय, म्हणजे जे मी मिळवू नाही शकले ते लोकांना द्यायचंय. कळेल तुम्हाला लवकरच. मुलांमध्ये असं बेस्ट फ्रेंड कोणी नाहीये, सगळे भाऊ आहेत माझे. आणि मुलींमध्ये तुम्हाला माहितीच आहेत मोजके आहेत पण निस्वार्थी प्रेम करणारे आहेत आणि त्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत. अच्छा, हिंदी पाडीचे खूप सारे फॅनपेज आहेत इंस्टाग्राम वरती, ते फॅनपेज साठी पण तिने काय सांगितले म्हणजे त्यांच्याबद्दल मी एवढंच बोलेल की जे आपल्याला काही मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा जे सपोर्ट करतात त्याला निस्वार्थी प्रेम आणि निस्वार्थ असणाऱ्या गोष्टी म्हणतात. आणि हेच हिंदवी यांसाठी बोलेल की तुम्ही मला खूप जास्त प्रेम देताय, सपोर्ट करताय, त्याबद्दल थँक्यू. मला सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी करायला आवडेल आणि मला जेव्हा चान्स मिळेल काहीतरी करायचं तेव्हा मी नक्कीच करेल, कारण तुम्ही जेवढं प्रेम दिलंय ते निशब्द आहे आणि मी नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल. ड्रीम कार वगैरे असं काही नाही आहे, पण जी असेल ती माझी स्वतःची एक तरी असावी बस एवढंच, कारण फक्त गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत त्या कारने, बाकी दिखाव्याच्या गोष्टी करायला मला अजिबात आवडत नाही.
बस एवढंच. खूप वेळा होतं जे पाहिजे तुम्हाला मिळत कधीच नाही, आणि असं एक दोन तास घडतं जे पाहिजे ते मिळतं, आणि काही गोष्टी मिळतात पण त्या वेळी निघून गेल्यावर मिळतात जेव्हा त्या आपल्याला नको वाटतात. आपण त्या गोष्टीपासून खूप लांब गेलेला असतो. खूप वेळा असं झालंय पण आता नाही. पण जे आतापर्यंत जे मला मिळालंय ना ते खूप भारी आहे, ते टिकून राहिलंय. असंच मिळावं. जे मला पाहिजे ते नाही भेटलं तर त्याचं काही दुःख नाही आहे मला, कारण जे मिळतं ते चांगल्यासाठी होतं जे होतं. सो आता माझी जिद्द आहे की जे मला पाहिजे ते मी मिळवणारच काही झालं तरी. आय होप तुम्ही माझ्यासोबत. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे प्रतीक्षा थोरा बद्दल, तिथे एक इंटरव्ह्यू घेतलाय टीव्ही नाही मराठी या न्यूज चॅनलनी. तुम्हाला इंटरव्ह्यूचा व्हिडिओ युट्यूबवरती पण बघायला भेटेल. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. मी जीवनात खूप लोकांना हेल्प करते, त्याचे व्हिडिओ कधी दाखवले पण नाही जात. पण ते जे मेन आहे ना ते केल्यानंतर असं बोललं की रिअल प्राऊड करतील सगळे माझ्यावरती. प्रतीक्षा, तुझं इंस्टाग्राम पाहिल्यानंतर कुणालाच वाटणार नाही की प्रतीक्षाचं हे एक स्वप्न असू शकतं, पण खूप वेगळं आणि खूप चांगलं हे. लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवं. एक सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने मी वापर करते की मी फक्त फेमस आहे म्हणून फक्त मी माझे व्हिडिओ नाही टाकत, तर मी माझ्या जितके पण मुलं मुली माझ्याकडे शिकायला येतात ते खूप लांबून आहेत, वेगवेगळ्या गावाकडचे आहेत, नागपूर, कोल्हापूर, सातारा, खूप लांबून. तर मग माझी अशी इच्छा असते की मी जर फेमस आहे ना तर मग मी माझ्या मुलांचे व्हिडिओ टाकून, म्हणजे स्टुडंटचे व्हिडिओ टाकून, त्यांच्या पण गावापर्यंत लोकांना समजेल की ही प्रतीक्षा मॅडमकडे शिकून आलेली स्टुडंट, आपण तिला ऑर्डर देऊयात. तर मग माझ्या सोशल मीडियाचा जो आहे चांगला वापर मग मी अशा पद्धतीने पण करते की इतरांचा पण फायदा. यही नाही अभी और सुनिए. हे गाइज, प्रतीक्षा थोरात हियर. तर मी येत आहे 23 मार्चला आपल्या मुंबईमध्ये BU यांनी ऑर्गनाइज केलेला ब्युटी अँड सलूनचा जो खूप मोठा एक्सपो आहे जो दरवर्षी होतो, आणि मी पहिल्यांदाच येते तुम्हाला लाईव्ह मेकअप डेमो दाखवण्यासाठी, आणि माझ्याबरोबर अनेक मोठे मोठे आर्टिस्ट सुद्धा तिथे लाईव्ह मेकअप दाखवणार आहेत स्टेजवरती. सो तुम्हाला खूप मोठी संधी आहे की तुमचं स्किल अपग्रेड करू शकता. तसे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ती मेकअपचे क्लासेस घेते. त्यामध्ये तिची एक स्टुडंट आहे, तिने एक नवीन कार विकत घेतली, त्यावर तिने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे माझी जी पहिली स्टुडंट होती तिने आज स्वतःच्या हिमतीवरती गाडी घेतली आहे, आणि ते पण 6 महिन्यांच्या आतमध्ये. आमच्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट ही, आणि खरंच कॉन्ग्रॅच्युलेशन जयश्री. खूप मोठी होबाळा, खूप मोठी, आणि माझ्या सगळ्या स्टुडंट्सला, इव्हन सगळ्यांनाच माझी म्हणजे बेस्ट विशेस असतील तुमच्या फ्युचरसाठी, की असंच खूप मोठे व्हा, आई वडिलांचं नाव असंच मोठं करा. चला मग पुढची बघूया. पुढची न्यूज आहे नीता बद्दल. नीताच्या इंस्टाग्रामवरती 10 मिलियन फॉलोअर कम्प्लीट झाले. 10 मिलियन मित्रांनो, म्हणजे 1 करोड लोकांनी तिला फॉलो केलंय. खूपच मोठी गोष्ट आहे मित्रांनो. सो या मित्रांनो, आपल्याकडे पाहिजे तिला खूप खूप शुभेच्छा. 10 मिलियन की फॅमिली फायनली कम्प्लीट हो चुकी है. गाइस, आप लोगों ने मुझे 1 मिलियन से लेकर 10 मिलियन तक बहुत ज्यादा सपोर्ट किया. ऐसे ही आगे करते रहना, और दिल से थैंक यू एंड लव यू ऑल. टाडा डाडा टाटा टाटा. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे माझ्या हृदय या सॉंग बद्दल. फायनली श्रद्धा टक्के आणि अक्के जाते नवीन सॉंग युट्यूबवरती अपलोड झालंय. त्या सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल दोघांनी पण काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. सो फायनली आमचं सॉंग आलेलं आहे माझं हृदय. मी ते लिंक देते, लवकर जाऊन टॅप करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, आणि खूप सारे रील्स बनवा, आम्हाला मेन्शन करा. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल माझं आणि श्रद्धेचं नवीन सॉंग आले माझं हृदय. सो एकदम जबरदस्त गाणं आहे आणि लव्ह ट्रायंगल आहे आणि त्यात कॉमेडी पण आहे. सो लवकर जाऊन बघा, लिंक दिली आहे, प्रेम द्या त्याच्यावर आणि जबरदस्त काय सांगू तुम्हाला, लवकर जाऊन बघा लिंक. चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे श्रद्धा पवार ज्या बद्दल. तिने जेवढे पर्यंत इंस्टाग्रामवरती रिल्स व्हिडिओ अपलोड केलेत सगळेच रिल्स व्हिडिओ जे ट्रेंडिंग वरती गेलेत, म्हणजे मिलियनचे प्लस व्ह्यू कम्प्लीट झाले त्या रिल्स व्हिडिओवरती. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. सो मी आज भरपूर साऱ्या रील्स शूट केल्या आहेत आणि मी त्या उद्या धडाधड अपलोड करणार आहे. सो नक्की बघा उद्या, आणि फोटो पोस्ट सुद्धा करणार आहे मी. सो स्टे ट्यून अँड लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. मी तर इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ पण अपलोड केले, तुम्ही त्या व्हिडिओचा कॅप्शन बघू शकता. पीच पीचे बात किया तू तो ना मर दे, म्हणजे तुम्ही ही व्हिडिओ बघून घ्या. तू तो दर दर्द है, पीठ पीछे बात किया तू तो ना मर गए. मैंने नहीं डाला भाव, मेरे भाव बढ़ गए. मेरा खून ही अलग, मेरे बाल बढ़ गए और चाल बढ़ गए, हम बढ़ गए. जो भी नहीं बड़ा मेहनत में कम पड़ गए. अब इससे ज्यादा बोलूंगा तो बम फटेंगे, इससे बम फटेंगे, इससे बम फटेंगे. मित्रांनो, ह्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स मध्ये तिने रिप्लाय पण केलाय. काही जणांना एकाने कमेंट्स केले फुल पॉझिटिव्ह वाईब, तिने एक रिप्लाय पण केलाय 101% ओनली पॉझिटिव्ह वाईब.
आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाईट म्हणजे असं सांगायची मला गरज नाही पडणार, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तुम्हाला काय वाटतं तिने कोणत्या ठिकाणी ही व्हिडिओ बनवला असेल, मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग पुढची बघूया, पुढची जे आदित्य बाबाबद्दल. आदित्य बाबाच्या युट्यूब चॅनलवरती आज संध्याकाळी 5 वाजता एक नवीन व्हिडिओ अपलोड होणार आहे. अजूनपर्यंत अपलोड झाले नाही, फक्त 5 ला 5 मिनिटं बाकी आहेत, मला वाटतं अपलोड होईल 5 वाजता. जर व्हिडिओ अपलोड झाला असेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. Just now decided, decision taken. Just now we have decided that we are going to talk in English in this vlog. I also can talk properly in English. But in this vlog challenge is we will talk Marathi English. Mar English. चला मग पुढची बघूया, पुढची जे आहे कुकी बद्दल. कुकीचे इंस्टाग्रामवरती 5 लाख फॉलोअर कंप्लीट झाले. सो या मित्रांनो आपल्याकडे पण तिला खूप खूप शुभेच्छा. बस मित्रांनो घ्या एवढ्यामध्ये एवढंच. मी माझ्या आजच्या न्यूज व्हिडिओमध्ये 2 कमेंट पिक केलेत, चेतना आणि आरती. प्लीज मी दोघांना पण साऊट आउट द्या कमेंट्स मध्ये. तुम्ही पण जास्त असं चांगले चांगले कमेंट्स करा, तुमचं नाव नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेईलच. आणि तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर एक लाईक तर बनते मित्रांनो. प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आहे तिला पण प्रेस करून ठेवा. आणि हा मित्रांनो तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओ स्टार्टिंगला मी एक स्पेशल व्हिडिओ शूट केले, ती पण माझी पहिली फेस कॅम व्हिडिओ असणार आहे. ती माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. ती व्हिडिओ मी शूट करून ठेवली, अजून एडिट केली नाही, एडिट करेल 1-2 दिवसांमध्ये. पण ती व्हिडिओ मी अपलोड करू का नको अपलोड करू त्याच्यात मला जरा विचार चाललाय. जर तुमचा माझ्या ते विश्वास असेल तरच मी ती व्हिडिओ अपलोड करेल. तुम्ही मला सपोर्ट करणार असणार तरच ते मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. जेव्हा मी ती व्हिडिओ शूट करतो तेव्हा मी वेगळ्या फिलिंगमध्ये होतो. आता जसं मी विचार करतोय पण मला वाटत नाही ती व्हिडिओ अपलोड करावी म्हणून. जस विचार करते मी अपलोड केली तर करेन, आता नाही करणार आहे. तुमचा सपोर्ट मला पाहिजे मित्रांनो तिथे व्हिडिओ अपलोड केली तर. बस जास्त अजून तुमच्याशी मी शेअर नाही करू शकत, लवकरच मग त्या व्हिडिओबद्दल अपडेट देईलच. तर मी तुमचा सपोर्ट असं कायमचा ठेवा. बस थँक्यू, बाय. Yeah.